షహీద్ అశోక్ కామ్టే విచార్ మంచ్ వారి తరఫున ఏర్పాటు చేసిన శిబిరంలో 237 రక్తదాతలు రక్తదానం చేసి శ్రద్ధాంజలిని ఘటించారు. షహీద్ అశోక్ కామ్టే విచార్ మంచ్ అని యోగేష్ కుందర్ మిత్ర పరివార చవతిని 26 సంవిధాన దిన్ తసెచ్ ముంబై येथील आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण करण्यात आली. डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आपल्या मनोगतामधून या 26 भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता उद्याच्या जगातील महासत्ता बनण्याच्या शक्यतेवरचा. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता आम्ही सर्व भारतीय एक आहोत या सिद्धांतावरचा. आणि म्हणून हा हल्ला नव्हता, हे एक प्रकारचं युद्ध होत. पण खऱ्या अर्थानं आपण ते जिंकला, पण आम्ही जे सर्वस्व गमावलं हे पुन्हा कधी मिळणार? तुम्ही यादी टाका, कटाक्ष. या 26 नोव्हेंबर मध्ये मुंबई पोलीस असा लढला की जगाच्या पाठीवर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये मुंबईवरती हल्ला झाला आणि मुंबई पोलीस असा लढला, बुलेट प्रूफ जॅकेट नसताना लढला, कुठलंही शस्त्र हातात नसताना लढला, साधी काठी नसताना सुद्धा लढला. कारण शौर्य ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि ज्यावेळेस भारत मातेवरती हल्ला होतो तेव्हा निर्भया छातीना तो वार छातीवरती घेणं हे इथल्या मातीचं वैशिष्ट्य. दरम्यान विचार मंचाचे सल्लागार राजू हौशेट्टी यांनी या कार्यक्रमाचा उद्देश व्यक्त केला. कामठी विचार मंचच्या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून सर्वांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं होतं की सर्वांनी रक्तदान करावं. त्या माध्यमातून आता रक्तदान कार्यक्रम कार्यक्रमाचं झालेलं आहे. त्याच्याजवळ आत्तापर्यंत 160 जणांचं रक्तदान झालेलं आहे. शहीदांना एक श्रद्धांजली रक्तदानाने करायचं आम्हाला विनीतपत्नी रीतनराई कामठी यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर झालं होतं. त्या माध्यमातूनच आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम करत आहोत. फक्त जे शहीद झाले त्यांच्या स्मृतींना एक आपली आठवण म्हणून आपण ह्या रक्तदानाचा कार्यक्रम करतोय. ह्या शहरातील सर्व नागरिकांनी उत्सुक असा प्रतिसाद दरवर्षी देत आहे. याप्रसंगी बाळासाहेब वाघमारे, विनायक वेटकर, कामठे विचार मंचाचे अध्यक्ष योगेश कुंदूर, सल्लागार राजू हौशेट्टी, दशरथ कसबे, महेश नळे, अभिजित भडंगे, आनंद तालिकुटे, रुपेश करपेकर, विजय इप्पाकायल आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.